सीमा प्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला जाताना महाराष्ट्राच्या एकीचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न अयशस्वी। शिंदे गटाच्या धैर्यशील माने आणि श्रीरंग बारणे यांची ऐनवेळी माघार। राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी घेतला होता पुढाकार। शिवरायांवरील वक्तव्याप्रकरणी राज्यपालांविरोधात पंतप्रधान कार्यालयाला पत्र दिल्याची उदयनराजेंची माहिती, तर राज्यपालांवर कारवाई करण्याबाबत सर्व खासदारांचं एकमत असल्याचं वक्तव्य। फुले आंबेडकरांनी अनुदान न मागता भीक मागून शाळा सुरू केली, चंद्रकांत पाटलांचं विधान। पाटलांच्या विधानावर विरोधकांचा आक्षेप। विरोधकांच्या टीकेनंतर मंत्री चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण, भीक मागितली म्हणजे सीएसआर देणग्या वर्गणी असं बोललो, प्रत्येक गोष्टीला शेंडा बुडका नाही तरी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न, पाटलांचं प्रत्युत्तर। चंद्रकांत पाटलांनी महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्याचा एकनाथ खडसेंनी समाचार घेतला, मदतीला भीक म्हणणं म्हणजे महानेत्यांचा अपमान आणि अनादर करण्याचा प्रकार असल्याचं खडसेंचं म्हणणं। महाराष्ट्र एकीकरण समितीचा 19 डिसेंबरला बेळगावला महामेळावा, कर्नाटकच्या हिवाळी अधिवेशना दिवशीच समांतर मेळाव्यात न करणार निषेध, महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना महामेळाव्याचं निमंत्रण। बंद असलेली कर्नाटक महाराष्ट्र बस सेवा पुन्हा सुरू, बेळगावातून पुण्यासाठी एक बस रवाना, सीमावाद चिघळल्यावर दोन्ही राज्यांकडनं बस सेवा होती बंद। शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन कर्नाटका बँकेतनं करण्याचा निर्णय, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या काळातला उपमुख्यमंत्र्यांचा दावा। सरकारी नोकरदार यांच्या पगारासाठी कर्नाटक बँकेचं नाव देण्यात आलं, आम्ही त्याला परवानगी दिली असं देवेंद्र फडणवीस म्हणतात, ते धादांत खोटं, अजित पवारांचा प्रत्यारोप। बीडच्या नाथळा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांची एकी, चुलत भाऊ अभय मुंडेंच्या सरपंच पदासाठी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंचे समर्थक एकत्र, अनेक वर्षांनंतर पोस्टर्सवर दोघेही एकत्र झळकले। नागपुरात यंदाच्या मोसमातल्या निचांकी तापमानाची नोंद, आज पहाटे किमान तापमान 9.9 अंशांवर, गेल्या 2 ते 3 दिवसात 4 अंशात तापमानात घट। धुळे जिल्ह्यात तापमान 7.5 अंशांवर, थंडीत आलेल्या वाढीचा रब्बी पिकांना फायदा। परभणी जिल्ह्यात गारठा वाढला, तापमान 6.3 अंशांवर, थंडी घालवण्यासाठी नागरिकांना शेकोटीचा आधार। अमरावतीतील विमा कंपनीचा भोंगळ कारभार उघड, अमरावतीतल्या केवळ 9 तालुक्यातच पीक विम्याचा तुटपुंजा परतावा, 5 तालुक्यातले शेतकरी अजूनही प्रतीक्षेत। नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या वर्षीच्या तुलनेत मिरचीची आवक 50% घटली, पिकांवर पडलेल्या रोगामुळे मिरचीच्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात घट। भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात दाखल झालेल्या हत्तींच्या कळपाची दुचाकीला धडक, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल। नाशिक पुणे महामार्गावर भीषण अपघात, चालकाचं नियंत्रण सुटलं, डिव्हायडर तोडून कार पलीकडच्या 2 वाहनांवर आदळली, अपघातात 5 जणांचा मृत्यू। विशाळगडावरील अतिक्रमणावर वन विभागाचा हातोडा, अतिक्रमण हटवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस। नाशिकमध्ये कृषी महोत्सवाचं आयोजन, सेंद्रिय गुळ फळं रानभाज्यांसह विविध खाद्यपदार्थांची रेलचेल, विविध 200 स्टॉल्सचा सहभाग। समृद्धी महामार्गाच्या कामासाठी मेहकर तालुक्यातील बेलगाव शिवारात अवैधरित्या गौण खनिज वाहतूक, एप्को इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला 5.5 कोटी रुपयांचा दंड। जोधपूरमध्ये लग्नात गॅस सिलेंडरचा स्फोट, स्फोटामध्ये महिला लहान मुलांसह 4 जणांचा मृत्यू, लग्नामधले 60+ पाहुणे जखमी। लिस्ट झाल्यापासून सतत घसरत असलेल्या पेटीएमचा शेअर 60% वाढला, शेअर्स बायबॅक करण्याचा कंपनीचा विचार असल्यानं वधारला शेअर, 13 डिसेंबरला कंपनीच्या बोर्ड मीटिंगमध्ये निर्णय होणार। आफ्रिकन देश नायजेरियामध्ये पुराचा कहर, आतापर्यंत 600 लोकांचा मृत्यू, 13 लाखांहून अधिक लोक बेघर, पुराचं भयावह रूप, ड्रोनमध्ये कैद। ताशी 62,296 किलोमीटर एवढ्या प्रचंड वेगाने एस्टेरॉइड म्हणजेच लघु ग्रह पृथ्वीच्या दिशेने, 220 फुटी एस्टेरॉइड पृथ्वीच्या कक्षेत सर्वात जवळून म्हणजेच साधारण 45 लाख किलोमीटर अंतरावरनं पुढे सरकतोय, पृथ्वीला फारसा धोका नसल्याची नासाची माहिती। ओटीटी विश्वातील अभिनेत्री सुष्मिता सेनची लोकप्रिय वेबसिरीज आर्याचा पुढचा सीझन लवकरच येणार, आर्या वेबसिरीजच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांनी दिलाय भरभरून प्रतिसाद। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।